या मॅचेस सलग खेळवण्यात येतील याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे त्यामुळे नक्कीच अनर्व मार्वी इलेव्हन पोस्री आणि रिलायन्स सेव्हन्टी फोर खेगाव संघाने देखील रेडी राहायचा जवळपास पंधरा पूर्णांक ऐंशीची सरासरी सोळाहून पंधराहून जास्त धावांची सरासरी आणि ती राखण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे एका बाजूला धावांचं रणमशीन जीवित म्हात्रे आणि प्रणय कोली म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजीसाठी एक अतिशय अनुभवी खेळाडू गेली कित्येक वर्ष या साई संघाचं प्रतिनिधित्व करताना या गोलंदाजा तसेच फलंदाजाला आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू आहे राकेश मोकल जो आई रत्नेश्वरी मंदिर करून गोलंदाजी करणार आहे पहिला चेंडू यावेळेला अतिशय वेगानं चेंडू एष्टी रक्षकाला सुद्धा सापडला नव्हता इतका भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे कारण की हा सामना जिंकायचा असेल तर जशास तसं उत्तर द्यावं लागेल ईट का पत्तर से देना होगा कारण की खूप मोठी धावसंख्या इथं जमवली आहे साई संघानं एवढेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झाला होता आपण फाइल मिडॉनला चेंडू अडवला गेला कुठली धाव मिळणार नाही म्हणजे इथं सुरेख सुरुवात साई संघानं दाखवली आहे एक जबरदस्त फलंदाजी तदनंतर एक जबरदस्त गोलंदाजी पिवनच्या षटकामध्ये पाहायला मिळत्या राकेश कडून या चेंडू तीन चेंडू बहुतेक निर्धाव काय दर्जेदार गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हेच उद्देश हेच ध्येय उराशी बाळगून राकेश गोलंदाजच्या मार्कवरती दाखल झाला आणि आतापर्यंत त्याने तीन चेंडू निर्धाव फेकलेत पिवनच्या षटकातील तीन चेंडू निर्धाव जाण म्हणजे मुलेखंड संघासाठी इथं धोक्याची घंटा वाजली आहे कारण की प्रत्येक षटकामागे सोळा धावांची सरासरी ठेवायची आहे आणि ती सरासरी ठेवायसाठी आक्रमक जोडी आली सुद्धा आहे लोअर फुलटो चेंडू आहे जोरदार मारलाय क्षेत्रक्ष चेंडूच्या मागे जातोय आणि एकदा जोरदार टाळ्या जरूर झाल्या पाहिजे क्या बात आहे कारण की आपण पाहिलं की खूप दूरवरचा पल्ला त्याला पार करायला लागला होता अनिकेत मात्र त्या ठिकाणी होता अनिकेत मोकल त्या ठिकाणी होता जवळपास ऑन मध तो मिडविकेटच्या दिशेला सुसाट दावत सुटला चेंडू पर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली आणि जवळ गेल्यानंतर त्याने त्या ते चेंडूचा जेल घेतलं आपल्या वजन तो जेल कैद केला आणि इथं सर्वात मोठा मासा गळाला लागला कारण की जीवित मात्र नावाचं वादळ मात्र या वेळेला मैदानाच्या माध्य मैदानाच्या बाहेर जात आहे कारण की इथं मात्र त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही या दरम्यान ना सन्मान्य अमित ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण आमच्या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचा आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय असणारा अमित ठाकूर था साहेबांना विनंती राहील की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे परंतु इथं काय दर्जेदार गोलंदाजे चार चेंडू चारही निर्धाव आणि जीवित मात्र सारख्या फलंदाजचा विकेट घेतला जातो यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा निर्धा निर्धाव प्रणय कोली या वेळेला स्ट्राईकला होता आणि आणि आता आपण पाहतोय की हे षटक बहुतेक निर्धाव टाकण्याचा इरादा मनामध्ये जरूर पक्का केला नवीन फलंदाज शुभम मैदानामध्ये दाखल झाला काय दर्जेदार गोलंदाजी गोलंदाज कौतुक केलं जात आहे टाळ्यांचा गजर का होऊ नये टाळ्यांचा गजर यावेळेला जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत निर्धाव षटक या मधलं पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये एक सर्वात मोठा विकेट देखील संपादन केलंय या गोलंदाजानं कारण की आपण पाहिलं या पहिल्या षटकामध्ये मुलेकण संघाची पूर्णपणे पाठी कोरी पाहायला मिळते कारण की आपण पाहतोय प्रत्येक खेळाची सुरुवात ही शून्यातून होते आपल्या कर्तृत्वानं त्यामध्ये अंग भरायचे असतात परंतु या पहिल्या षटकामध्ये मुलेकण संघाला मात्र अंक भरता आले आणि इथं मात्र आता सरासरीमध्ये वाढ होणार एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे आणि चार षटकामध्ये हा पाठलाग करायचा आहे म्हणजे आता जवळपास एकोणीस पूर्णांक पंचाहत्तर म्हणजे जवळपास एकोणीस पेक्षा जास्त धावांची सरासरी ठेवावी लागणार आहे म्हणजे आता हल्ला बोल करावा लागाल षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे कारण की हा डोंगर पोखरायचा तर मात्र